आज सुधीर भाऊंनी अतिशय सुंदर राजकीय प्रस्ताव आपल्यासमोर मांडला आणि या राजकीय प्रस्तावातून अक्षरशः या सरकारचे कपडे काढण्याचं काम या ठिकाणी सुधीर भाऊंनी केलं। पण सुधीर भाऊ यांचे किती कपडे काढले तरी निर्लज्जांना काही फार परिणाम होतो असं नाहीये। त्यामुळे आता आपल्याला या सरकारच्या विरोधात एल्गार पुकारून रस्त्यावर उतरावच लागेल आणि आता कोरोना आहे असं सांगून हे सरकार आम्हाला थांबवू शकणार नाही। गेली 2 वर्ष आम्ही आंदोलन करतो म्हटलं की आम्हाला थांबत होते, आमच्यावर गुन्हे टाकत होते, पण आता ते देखील या सरकारला करता येणार नाही। त्यामुळे संघर्ष हा रस्त्यावर करण्याची वेळ आज या ठिकाणी आली आहे। आणि ज्या प्रकारे बुद्धिभेद वेगवेगळ्या प्रकारे केला जातो, खरं म्हणजे राजकारणाच्या गुन्हेगारीकरणाच्या संदर्भातला देखील प्रस्ताव आपल्यासमोर आशिष शेलारांनी मांडला आणि ज्या प्रकारे गुन्हेगारीकरण आपल्याला पाहायला मिळत आहे, अक्षरशः देशद्रोह्यांसोबत पार्टनरशिप चाललेली आहे, त्यांच्या जमिनी तुम्ही घेतात। आज गावागावामध्ये तुम्ही जाऊन बघा जिल्ह्याची अवस्था काय आहे। आज जिल्ह्यामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी अवस्था अशी आहे, एक नेक्सस तयार झालाय, मंत्री आहेत, काही आमदार आहेत, काही अधिकारी आहेत, एकमेव काम चाललंय, अवैध रेती अवैध दारू सट्टा, असं नेक्सस तयार झालाय। आणि आपण असं म्हणतो ना मराठीत, म्हातारी मेल्याचं दुःख नाही काळ सुखावतोय। या महाराष्ट्रामध्ये किमान अशी अवस्था यापूर्वी आपण कधी बघितली नव्हती, पण ही अवस्था जर या महाराष्ट्रात तयार झाली तर उद्या कोणाचंही राज्य आलं तरी महाराष्ट्राला पूर्वपदावर आणण्याकरता खूप प्रयत्न करावे लागतील। कारण एकदा भ्रष्ट मार्गाने चालण्याची सवय ही जर नोकरशाहीला लागली तर ती नोकरशाही मग पूर्वपदावर येत नाही। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।